नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर महादेव जगताप, सौ KSK महाविद्यालय पीठ महाराष्ट्र। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट 23 जून 2019 रोजी जी सेट परीक्षा झाली होती त्या परीक्षेची अंतिम की या ठिकाणी नुकतीच प्रकाशित झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, सब्जेक्ट कोड 1 आणि सब्जेक्ट मराठी या विषयाची म्हणजे पेपर क्रमांक 2 मराठी सब्जेक्ट या ठिकाणी बुकलेट कोड ए या बुकलेट कोड एच्या माध्यमातून 1 ते 100 प्रश्नांची आन्सर की मी या ठिकाणी टाकत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भात काही प्रश्नांच्या बाबतीत आन्सर या ठिकाणी UGC कडून देण्यात चूक झाली असेल तर बरोबर उत्तर आणि त्यासाठी अधिकची माहिती आपण कशा पद्धतीने UGCला कळवायचे की हे उत्तर बरोबर आहे त्याची अधिकची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। परंतु आज आपण सब्जेक्ट कोड 1 आणि बुकलेट कोड ए याची मराठी विषयाची आन्सर की या ठिकाणी पाहत आहोत, ज्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 A, प्रश्न क्रमांक 2 A, प्रश्न क्रमांक 3 A, प्रश्न क्रमांक 4 C, प्रश्न क्रमांक 5 C, प्रश्न क्रमांक 6 C, प्रश्न क्रमांक 7 C, प्रश्न क्रमांक 8 D, प्रश्न क्रमांक 9 A, प्रश्न क्रमांक 10 A हे उत्तर आहे, प्रश्न क्रमांक 11 A हे उत्तर आहे, प्रश्न क्रमांक 12 A, प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी D हे उत्तर आहे, प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी B हे उत्तर आहे, प्रश्न क्रमांक 15 या ठिकाणी B, प्रश्न क्रमांक 16 या ठिकाणी C हे उत्तर सांगितलेलं आहे, प्रश्न क्रमांक 17 C, प्रश्न क्रमांक 18 B, प्रश्न क्रमांक 19 A हे उत्तर सांगितलेलं आहे, प्रश्न क्रमांक 20 A, प्रश्न क्रमांक 21 B, प्रश्न क्रमांक 22 B, प्रश्न क्रमांक 23 C, प्रश्न क्रमांक 24 B, प्रश्न क्रमांक 25 B, प्रश्न क्रमांक 26 D, प्रश्न क्रमांक 27 B, प्रश्न क्रमांक 28 A, प्रश्न क्रमांक 29 B, प्रश्न क्रमांक 30 A, प्रश्न क्रमांक 31 D, प्रश्न क्रमांक 32 या ठिकाणी C हे उत्तर आहे, प्रश्न क्रमांक 33 C हे उत्तर, प्रश्न क्रमांक 34 C हे उत्तर, प्रश्न क्रमांक 35 C हे उत्तर, प्रश्न क्रमांक 36 C हे उत्तर, प्रश्न क्रमांक 37 C हे उत्तर, प्रश्न क्रमांक 38 C हे उत्तर, प्रश्न क्रमांक 39 B हे उत्तर आणि प्रश्न क्रमांक 40 B हे उत्तर। यानंतर प्रश्न क्रमांक या ठिकाणी प्रश्न क्रमांक 41 याचा आन्सर आहे B, प्रश्न क्रमांक 42 याचा आन्सर आहे C, प्रश्न क्रमांक 43 याचा आन्सर आहे B, प्रश्न क्रमांक 44 याचा आन्सर आहे B, प्रश्न क्रमांक 45 याचा आन्सर आहे C, प्रश्न क्रमांक 46 याचा आन्सर आहे A, प्रश्न क्रमांक 47 याचा आन्सर आहे D, प्रश्न क्रमांक 48 याचा आन्सर आहे C, प्रश्न क्रमांक 49 याचा आन्सर आहे D, प्रश्न क्रमांक 50 याचा आन्सर आहे D, प्रश्न क्रमांक 51 याचा आन्सर आहे C, प्रश्न क्रमांक 52 याचा आन्सर आहे D, प्रश्न क्रमांक 53 याचा आन्सर या ठिकाणी सांगितलेला आहे D, प्रश्न क्रमांक 53 D, प्रश्न क्रमांक 54 B, प्रश्न क्रमांक 55 B, प्रश्न क्रमांक 56 A हे उत्तर या ठिकाणी सांगितलेलं आहे, प्रश्न क्रमांक 57 C हे उत्तर या ठिकाणी सांगितलेलं आहे, प्रश्न क्रमांक 58 C हे उत्तर, प्रश्न क्रमांक 59 B हे उत्तर, प्रश्न क्रमांक 60 B हे उत्तर, प्रश्न क्रमांक 61 C हे उत्तर, प्रश्न क्रमांक 62 D हे उत्तर, प्रश्न क्रमांक 63 C हे उत्तर,
प्रश्न क्रमांक 64 ए हे उत्तर, प्रश्न क्रमांक 65 बी हे उत्तर, प्रश्न क्रमांक 66 बी हे उत्तर, प्रश्न क्रमांक 67 या ठिकाणी डी हे उत्तर सांगितलेलं आहे, प्रश्न क्रमांक 68 या ठिकाणी सी हे उत्तर सांगितलेलं आहे, प्रश्न क्रमांक 69 या ठिकाणी बी हे उत्तर सांगितलेलं आहे, प्रश्न क्रमांक 70 डी हे उत्तर, प्रश्न क्रमांक 71 याचं ए हे उत्तर सांगितलेलं आहे, प्रश्न क्रमांक 72 याचं सी हे उत्तर सांगितलेलं आहे, प्रश्न क्रमांक 73 याचं ए हे उत्तर सांगितलेलं आहे, प्रश्न क्रमांक 74 याचं ए हे उत्तर सांगितलेलं आहे, प्रश्न क्रमांक 75 याचं डी हे उत्तर सांगितलेलं आहे, प्रश्न क्रमांक 76 याचं सी हे उत्तर सांगितलेलं आहे, प्रश्न क्रमांक 77 याचं ए हे उत्तर सांगितलेलं आहे, प्रश्न क्रमांक 78 ए हे उत्तर, प्रश्न क्रमांक 79 याचं ए हे उत्तर सांगितलेलं आहे, प्रश्न क्रमांक 80 याचंही ए हे उत्तर सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर प्रश्न क्रमांक 81 या ठिकाणी आपल्याला त्याचे आन्सर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. प्रश्न क्रमांक 81 याचं उत्तर बी हे सांगितलेलं आहे. प्रश्न क्रमांक 82 याचं उत्तर ए हे सांगितलेलं आहे. प्रश्न क्रमांक 83 याचं बी हे उत्तर सांगितलेलं आहे. प्रश्न क्रमांक 84 ए, प्रश्न क्रमांक 85 याचं बी हे उत्तर सांगितलेलं आहे. प्रश्न क्रमांक 86 याचं बी हे उत्तर सांगितलेलं आहे. प्रश्न क्रमांक 87 याचं सी हे उत्तर सांगितलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 88 याचं डी हे उत्तर, तर प्रश्न क्रमांक 89 याचं डी हे उत्तर, प्रश्न क्रमांक 90 याचं बी हे उत्तर, तर प्रश्न क्रमांक 91 याचं ए हे उत्तर सांगितलेलं आहे, प्रश्न क्रमांक 92 याचं सी हे उत्तर सांगितलेलं आहे, प्रश्न क्रमांक 93 याचं ए हे उत्तर सांगितलेलं आहे, प्रश्न क्रमांक 94 याचं सी हे उत्तर सांगितलेलं आहे, प्रश्न क्रमांक 95 याचं सी हे उत्तर सांगितलेलं आहे, प्रश्न क्रमांक 96 याचं ए हे उत्तर या ठिकाणी सांगितलेलं आहे, प्रश्न क्रमांक 97 याचं बी हे उत्तर या ठिकाणी सांगितलेलं आहे, प्रश्न क्रमांक 99 याचं डी हे उत्तर सांगितलेलं आहे, तर प्रश्न क्रमांक 98 डी, 99 सी हे उत्तर, आणि 100 याचं प्रश्न क्रमांक 100 याचं सी हे उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही सेट एक्झाम 23 जून या दिवशी झाली होती याची आन्सर की या ठिकाणी विशेषतः इंटेरियम म्हणजेच अंतरिम की फॉर पेपर 2 आणि बुकलेट कोड आहे याचा ए, सब्जेक्ट कोड 1 आणि सब्जेक्टचं नाव आहे मराठी. आपल्या या आन्सर कीच्या माध्यमातून आपल्याला किती त्या ठिकाणी पर्सेंटेज येत आहे ते आपण सर्व विद्यार्थ्यांनी पाहावं. या ठिकाणी या प्रश्नांच्या संदर्भात काही चुकीचे उत्तर असल्यास आपण याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये त्या चुकीच्या प्रश्नाला कसं पुढं आव्हान द्यायचं हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तोपर्यंत मी प्राध्यापक महादेव जगताप. आपल्याला जर हे चॅनलची माहिती आवडत असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करून जे विद्यार्थी नवीन चॅनल पाहत असतील त्यांना सबस्क्राईब करावं. तोपर्यंत मी प्राध्यापक डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो.